परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधानांचा 10वी 12वीचे विद्यार्थी तसंच शिक्षक आणि पालकांशी संवाद. स्वतःचं सामर्थ्य पारखण्याची संधी म्हणून परीक्षेकडे पहा, परीक्षेला उत्सव माना, पंतप्रधानांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. दुष्काळ तसंच नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 4,714 कोटी रुपयांची मदत जाहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आभार व्यक्त. माजी संरक्षण मंत्री, कामगार चळवळीतलं धगधगत नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे जॉर्ज फर्नांडिस यांचं प्रदीर्घ आजारानं निधन, राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त. अयोध्येतल्या वादग्रस्त रामजन्मभूमी बाबरी मशीद परिसरातली वादग्रस्त जागा वगळून उर्वरित 67 एकर जमीन मूळ मालकाला परत करण्याची केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी. आणि भारताच्या महिला क्रिकेट संघाची न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत विजयी आघाडी. नमस्कार, 4:30 बातमीपत्रात मी कल्पना साठे आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. परीक्षा म्हणजे आपलं सामर्थ्य जोखण्याची संधी, या दृष्टिकोनातून परीक्षेकडे पाहिलं तर त्याचं ओझं न वाटता परीक्षेचा आनंद घेता येईल असं मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विद्यार्थ्यांना केलं. उद्दिष्टावर लक्ष केंद्रीत करा, वेळेचं उत्तम व्यवस्थापन करा, मात्र तणावाला बळी पडू नका असं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं. 10वी 12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधानांनी देशातल्या तसंच रशिया, नायजेरिया, इराण, नेपाळ, दोहा, कुवेत, सौदी अरेबिया आणि सिंगापूरमधल्या 2,000 विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक पालकांशी संवाद साधला. We start living with the term examination since our primary classes. This becomes part of our personality. Do you think exams are helpful for improving our personality or do exams obstruct our all-round development? Thank you, sir. हम प्राथमिक कक्षाओं से ही examination शब्द term के साथ जीना शुरू करते हैं. ये हमारे व्यक्तित्व का हिस्सा बन जाता है. माननीय, क्या आप सोचते हैं कि एग्जाम व्यक्तित्व को निखारती है या फिर एग्जाम हमारे व्यक्तित्व के पूर्ण विकास में रुकावट है? देखिए, कसौटी बुरी नहीं होती, एग्जाम बुरी नहीं होती है. हम उसके साथ किस प्रकार से उसकी तरफ देखते हैं, हम किस प्रकार से उसके साथ डील करते हैं, उस पर डिपेंड करता है. और मेरा तो सिद्धांत है कि कसौटी कसती है, कसौटी कोसने के लिए नहीं होती है. लोग कसौटी को ही कोसते हैं. एक्चुअली अगर हम अब मान लीजिए किसी को ओलंपिक खेलने के लिए जाना है, अगर वो तहसील में खेला नहीं है, डिस्ट्रिक्ट में खेला नहीं है, स्टेट में खेला नहीं है, इंटर स्टेट नहीं खेला है, नेशनल नहीं खेला है, और वो ओलंपिक के सपने देखेगा तो कहां से होगा भाई? उसको हर पल कसौटी में कसना पड़ेगा. इसलिए हम एग्जाम को, कसौटी को एक अवसर माने, ये अपॉर्चुनिटी है. अगर हम इसको अपॉर्चुनिटी मानेंगे तो आपको इसका आनंद आएगा. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्याच्या दृष्टीने तसंच परीक्षेकडे पाहण्याचा विद्यार्थ्यांचा, पालकांचा आणि शिक्षकांचा दृष्टिकोन बदलण्याच्या उद्देशानं पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी साधलेला हा मनमोकळा संवाद होता. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निकालाबाबत चिंता न करता आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी ज्ञान मिळवण्यावर लक्ष केंद्रीत करावं. परीक्षा म्हणजे जीवनाची परीक्षा नव्हे तर परीक्षेबाहेरही मोठं जग अस्तित्वात आहे हे ध्यानात ठेवा आणि परीक्षा म्हणजे उत्सव माना असा मोलाचा सल्ला पंतप्रधानांनी दिला. शिक्षण हे केवळ परीक्षेपुरतं मर्यादित राहू नये तर आयुष्यातल्या विविध आव्हानांचा सामना करण्याचं सामर्थ्य शिक्षणातून मिळावं असं ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी ताण न घेता विचार करावा, जीवनात अपेक्षा ठेवाव्यात, निराशा नको असंही ते म्हणाले. परीक्षेत अपयश आल्यावर निराश येऊ देऊ नका, कारण आव्हानांना समर्थपणे सामोरं जाणं म्हणजे जीवन असं पंतप्रधान म्हणाले. दिव्यांग मुलं आपल्यासाठी स्फूर्तीचा स्रोत आहेत, काही उणीवा आणि अभाव असूनही त्यांच्याकडे उत्साह असतो असं त्यांनी नमूद केलं. आपली स्पर्धा स्वतःशी ठेवा म्हणजे निराशा येणार नाही. पालकांनी आपल्या अपेक्षांचं ओझं मुलांवर लादू नये, मुलांना तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं, सामर्थ्यवृद्धीसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग व्हायला हवा असंही पंतप्रधान म्हणाले आणि विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छाही दिल्या.
हमें कसती है। कसौटी के से हम एक नई ऊर्जा प्राप्त करते हैं। हमारा जो भीतर की जो उत्तम से उत्तम विधा है वो प्रकट होने का अवसर होता है। अगर हम अपने आप को कसौटी के तराजू पर झोंकेंगे नहीं तो जिंदगी में ठहराव आ जाएगा, और ठहराव जिंदगी नहीं हो सकती। जिंदगी का मतलब ही होता है गति, जिंदगी का मतलब ही होता है सपने, जिंदगी का मतलब ही होता है जी जान से उसको अचीव करने के लिए लगे रहना। मैंने जो तय किया था पहले, क्या हुआ उसका, उससे आपको पता चलेगा हाँ मैं इतना तो कर सकता हूं। तो तय करो, यहां नहीं रुकना है, 5 कदम और जाना है। लक्ष्य अपने सामर्थ्य के साथ जुड़ा हुआ होना चाहिए और अपने सपनों की ओर ले जाने वाला होना चाहिए। ऐसा ना हो कि सपने ही मरे पड़े हो तो सामर्थ्य ही मरता चला जाता है, और ऐसी जिंदगी कभी नहीं होनी चाहिए। और इसलिए मेरा मत रहेगा कि लक्ष्य साफ होने चाहिए, ये एग्जाम उत्सव बने, आप जीवन को सफल बनाएं, जिंदगी को जीतें, गुण संपदा आपकी जिंदगी की ताकत है, पर्चे में लिखे हुए गुणांक ये जिंदगी में अल्टीमेट नहीं होता है। हम अपने आप को एजुकेट भी करें, हम अपने आप को ट्रेन भी करें, जितना महत्व एजुकेशन का है उतना ही महत्व जिंदगी में ट्रेनिंग का है, ये संतुलन बना करके चले। मेरी आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं। केंद्र सरकारनं दुष्काळ तसंच नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी महाराष्ट्राला 4,714 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। केंद्र सरकारनं 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशाला दुष्काळ, पूर आणि चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबद्दल एकूण 7,214 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे। राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून ही अतिरिक्त मदत देण्यात येणार आहे। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आणि पांडुचेरी या केंद्रशासित प्रदेशाला ही मदत मिळणार आहे। या बैठकीला केंद्रीय वित्तमंत्री पियुष गोयल, केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग तसंच विविध खाती आणि नीती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्राला 4,714 कोटी रुपयांची मदत जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांचे ट्विटरद्वारे आभार मानले आहेत। देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि कामगार चळवळीचं धगधगतं नेतृत्व जॉर्ज फर्नांडिस यांचं आज सकाळी नवी दिल्लीत प्रदीर्घ आजारानं निधन झालं। ते 88 वर्षांचे होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फर्नांडिस यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी जाऊन फर्नांडिस यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली आणि कुटुंबियांचं सांत्वन केलं। अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात संरक्षण मंत्रीपद भूषवलेल्या फर्नांडिस यांनी रेल्वे, दळणवळण आणि उद्योग मंत्रालयाची धुरा सांभाळली होती। 1994 मध्ये समता पार्टीची स्थापना करण्यापूर्वी ते जनता दलात होते। त्यानंतर त्यांनी संयुक्त जनता दलात हा पक्ष विलीन केला। 1967 मध्ये खासदार म्हणून लोकसभेत पहिल्यांदा निवडून आलेले फर्नांडिस हे लोकसभेत 9 वेळा तर एकदा राज्यसभेवर निवडून आले होते। राजकारणात सक्रिय मंत्रीपद भूषवलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांची खरी ओळख होती ती लढवय्या कामगार नेता म्हणूनच। 1974 मध्ये मुंबईतल्या अखिल भारतीय रेल्वे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रेल्वे संपामुळे त्यांचं नेतृत्व देशभरात ओळखलं जाऊ लागलं। आणीबाणीच्या निर्णयाला विरोध दर्शवत फर्नांडिस त्या काळात भूमिगतही झाले होते। बडोदा स्फोटक प्रकरणी 1976 मध्ये त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला। राजकारणात सक्रिय झाल्यानंतरही कामगारांचं आक्रमक नेतृत्व ही त्यांची ओळख अखेरपर्यंत कायम राहिली। समाजवादी विचारसरणीच्या फर्नांडिस यांचा समाजकारणावरही मोठा प्रभाव होता। राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी आणि इतर राजकीय नेत्यांनी फर्नांडिस यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे। जॉर्ज फर्नांडिस यांनी वेगवेगळ्या भूमिकातून देशाची सेवा केली अशा शब्दात राष्ट्रपतींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। कामगार वर्गासाठी लढा देणारे फर्नांडिस हे कुशल प्रशासक तसंच उत्तम संसदपटू होते।
त्याबरोबरच ते अत्यंत चांगले व्यक्ती म्हणून परिचित होते अशा शब्दात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मोकळ्या स्वभावाचे निडर असणारे जॉर्ज फर्नांडिस हे दूरदृष्टीचे नेते होते. गरीब आणि वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी अनेक वेळा लढा दिला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही फर्नांडिस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. समाजवादी आंदोलन से उनका नेतृत्व खड़ा हुआ था और उसके साथ साथ वो प्रखर राष्ट्रभक्त थे और विशेष रूप से मजदूरों के संगठन के लिए उन्होंने उनको न्याय देने के लिए बहुत बड़ा संघर्ष किया है. एनडीए में उन्होंने यशस्वी नेतृत्व भी किया और अटल बिहारी वाजपेयी जी के साथ यशस्वी रूप से कार्य भी किया. उनके जाने से हमारे एक बहुत बड़े नेता को हम गंवा चुके हैं. जहां तक मैं उनको अपना आइकॉन मानता था और निश्चित रूप से उनके जाने का मुझे बहुत दुख हो रहा है. भगवान उनके आत्मा को शांति दे. देशातल्या कामगार चळवळीचे प्रणेते आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनानं एका वादळी पर्वाचा अस्त झाला असून स्वातंत्र्योत्तर काळातलं एक महत्वाचं राजकीय व्यक्तिमत्व गमावलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. देशातल्या कामगार चळवळीला फर्नांडिस यांनी धगधगता आयाम दिला. कोकण रेल्वेच्या उभारणीत त्यांचं मोलाचं योगदान होतं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राला प्रोत्साहन मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या एचएसएन कोडचं वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते आज मुंबईत प्रकाशन झालं. यात तंत्र वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या 207 वस्तूंचा समावेश आहे. देशात वाढ झपाट्यानं होत आहे त्याबरोबरच या क्षेत्रात रोजगाराच्या संधींची मोठी उपलब्धता आहे असं इराणी यांनी यावेळी सांगितलं. 2021 पर्यंत या क्षेत्रात 2,00,000 कोटी रुपयांची उलाढाल करण्याचं लक्ष्य असल्याचं त्या म्हणाल्या. अयोध्येतल्या रामजन्मभूमी बाबरी मशीद वादग्रस्त जागेजवळील 67 एकर अधिग्रहित जमीन मूळ मालकाला परत करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती करणारी याचिका केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आज दाखल केली. या ठिकाणाच्या 2.77% एकर वादग्रस्त जमिनीभोवतालची 67 एकर जमीन अधिग्रहित केल्याचं केंद्र सरकारनं या याचिकेत म्हटलं आहे. 1991 अधिग्रहित केलेली अतिरिक्त जमीन आपल्याला परत करावी अशी मागणी रामजन्मभूमी न्यास या मूळ मालकानं केली आहे. याआधी या 67 एकर जमिनीची स्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कृत्रिम बुद्धिमत्तेशी सांगड घालून आपत्तीवर मात करण्याचे नवनवीन मार्ग शोधण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत पवई इथं 4थ्या आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण परिषदेचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. आपत्ती निवारणाच्या क्षेत्रात गेल्या 30 वर्षात आमूलाग्र बदल झाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाची शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपत्ती निवारण हा महत्वाचा घटक आहे. 2030 पर्यंत आपत्तीचं प्रमाण कमी करण्याचं ध्येय ठेवण्यात आलं असून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं यात सहभाग नोंदवणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या 4 वर्षापासून राज्याच्या काही भागांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. मात्र या परिस्थितीतही नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी राज्य शासनानं जलयुक्त शिवारसारखी योजना सुरू केली त्यामुळे राज्यातल्या शेतीचा शाश्वत विकास होण्यासाठी मदत झाल्याचं ते म्हणाले. या आंतरराष्ट्रीय परिषदेत 50 हून अधिक देशांचा सहभाग आणि 30 देशातल्या शिष्टमंडळांनी सहभाग नोंदवल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. आपत्ती निवारणावरील उपाय सुचवणारी ही परिषद म्हणजे समुद्र मंथन असून यातून नवनवीन उपाय हाती लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री शिशु स्वागत किट या योजनेचा शुभारंभ आज मुंबईत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच शासकीय रुग्णालयात प्रसूती होणाऱ्या समाजातल्या सर्व घटकातील मातांना पहिल्या प्रसूतीच्या वेळी हे किट देण्यात येणार आहे. यामध्ये कमाल 2,000 रुपये किमतीचं साहित्य असे. या साहित्यात लहान मुलांचे कपडे, झोपण्याची लहान गादी, टॉवेल, थर्मामीटर तसंच लहान मुलांना अंगाला लावायचं तेल, हातमोजे, पायमोजे, खेळणी आदींचा समावेश आहे. आदिवासी विभागाचा दौरा करत असताना आलेल्या अनुभवानंतर ही योजना तयार केल्याचं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
यामुळे बालमृत्यू रोखण्याला मदत होईल असंही त्या म्हणाल्या. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेंपती यांनी आज मुंबई दूरदर्शन केंद्राला भेट दिली. मुंबई दूरदर्शन केंद्रावरून सफर मंजी लोका हा कार्यक्रम प्रक्षेपित केला जातो. देशभरात स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींवर हा कार्यक्रम आधारित आहे. देशभरातील स्वच्छता दूत या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. वेंपती यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांची आज भेट घेतली. यावेळी वेंपती यांच्या हस्ते स्वच्छता दूतांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. वेंपती यांनी मुंबई आकाशवाणी केंद्रालाही भेट दिली. आपल्या कार्यक्रमांचा अधिक प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आकाशवाणी मुंबईनं सोशल मीडियाच्या वापरावर भर द्यावा अशी सूचना त्यांनी केली. आकाशवाणी मुंबईकडे उत्कृष्ट कार्यक्रमाचा खजिना असून हे कार्यक्रम सोशल मीडिया मंचावरून श्रोत्यांसाठी उपलब्ध करून द्यावेत अशी सूचनाही वेंपती यांनी केली. राष्ट्रीय अवकाशशास्त्र परिषदेचं पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेत देशभरातल्या महत्वाच्या संशोधन संस्थांचे प्रतिनिधी तसंच विद्यापीठातील संशोधक असे 300 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. गगनयान या महत्वाकांक्षी अवकाश प्रकल्पाबाबत पुढील दिशा ठरवण्याबाबतही या परिषदेत चर्चा होणार आहे. अवकाश क्षेत्राच्या संशोधनात भारताचा दबदबा वाढत असून परिषदेत सहभागी होणाऱ्या तरुणांनाही याचा फायदा होईल. येत्या 31 जानेवारीपर्यंत ही परिषद सुरू राहणार आहे. इस्रो, पुणे विद्यापीठ आणि आयुका यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. नागरिकांना रसायनमुक्त आणि सकस अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी सेंद्रिय शेतीचा प्रसार आवश्यक आहे असं केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितलं. नाशिक इथं आयोजित कृषी महोत्सवाला नाईक यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. भारतात परंपरागत पद्धतीनं आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची लागवड आणि सेंद्रिय शेती केली तर शेतकऱ्यांना चांगला लाभ मिळू शकणार आहे. हे लक्षात घेऊन आयुष मंत्रालयाच्या वतीनं विविध योजना तयार केल्या आहेत. तसंच शेतीमाल खरेदीची व्यवस्थाही करण्यात आली आहे असं नाईक यांनी सांगितलं. या कृषी महोत्सवाला नाशिककरांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. महोत्सवाचा समारोप आज होणार आहे. मॉरिशसमधल्या व्यवसायाच्या संधी या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतातल्या लोकांना मॉरिशसमध्ये विविध क्षेत्रात व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. भारतीय तरुण या संधीचं सोनं करतील असा विश्वास मॉरिशसचे तंत्रज्ञान मंत्री योगिदा स्वामीनाथन यांनी यावेळी व्यक्त केला. कृषी, पर्यटन, शिक्षण अशा सर्व क्षेत्रात मॉरिशसमध्ये भारतीय तरुणांनी सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. तरुण व्यावसायिकांना भारतातच नव्हे तर जगात कुठेही व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी लायन्स क्लबतर्फे असे कार्यक्रम आयोजित केले जातात असं कार्यक्रमाचे संयोजक संतोष पंडित यांनी सांगितलं. हल्ली खासगी शाळेच्या तुलनेत जिल्हा परिषद आणि शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र अकोला जिल्ह्यातल्या दुर्गम भागातली सारकिन्हे गावची जिल्हा परिषदेची शाळा याला अपवाद आहे. पाहूया या शाळेचा वृत्तांत. अकोला जिल्ह्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातल्या दुर्गम भागातल्या सारकिन्ही या गावात बहुसंख्य वस्ती ही कष्टकरी शेतकरी आणि शेतमजुरांची. दिवसभर शेतात राबणाऱ्या पालकांना मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला जमत नाही. मुलांना बाहेरगावच्या खासगी शाळांमध्ये शिकवण्याइतकी ही परिस्थिती त्यांची नाही. या मुलांना ग्रामीण भागातच गुणवत्तापूर्ण ज्ञानरचनावादावर आधारित शिक्षण मिळावं यासाठी ब्रह्मसिंग राठोड या शिक्षकानं पुढाकार घेतला. आपल्या सहकारी शिक्षकांना सोबत घेऊन राठोड यांनी जिल्हा परिषद शाळेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवली. याआधी मुलांना गावातून ऑटो रिक्षामध्ये बसून तालुक्याच्या ठिकाणी शाळेत जावं लागायचं. मात्र आता हे चित्र बदललं आहे. शाळेची पटसंख्या वाढून आता 148 पोहोचली आहे. सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन 148 पैकी 139 विद्यार्थ्यांच्या घरांनाच शाळा बनवलं आहे. या शाळेत ज्ञानरचनावादावर आधारित सर्व साहित्याचं वाटप शाळेकडून करण्यात आलं आहे. शाळा सुटल्यावर इथले विद्यार्थी आपापल्या घरातल्या शाळा सुरू करतात आणि स्वतःहून अभ्यास करताना दिसतात. दिवसभर तर आम्ही शाळेत राहतो, पण जेव्हा आम्ही घरी जातो तेव्हा सुद्धा आम्हाला असं वाटते की आम्ही आता सुद्धा शाळेतच आहोत. 7 ते 8 वाजेपर्यंत आमची टीव्ही संपूर्ण बंद करून टाकतो आणि आम्ही एकटा अभ्यासाला बसतो. तेव्हा जेव्हा आम्ही अभ्यासाला बसतो तेव्हा आमचे माता पिता सुद्धा आमच्या समोर येऊन बसतात. आम्हाला जे येत नाही ते आमचे आई वडील आम्हाला सांगतात आणि आमच्या आई वडिलांना जे येत नाही ते आम्ही आमच्या
आई वडिलांना सांगतो की आमच्या शाळेत बाल वाचनालय, वाचन विभाग, प्रश्न तुमचे उत्तर आमचे, बोलतो आम्ही एका तुम्ही, आमच्या पिक्चर लॅब, असे वेगवेगळे उपक्रम आहेत आणि त्या उपक्रमानुसार आम्ही शिकतो. या दोन चार वर्षाच्या अगोदर आमच्या इथे बरेच मुलं महानला शिकायला गेले होते. तर जे ते येत जाय म्हणजे आमच्या मुलाचा दाखला द्या, आमच्या मुलीचा दाखला द्या, आम्ही महानले टाकतो. हा, तर आज अशी परिस्थिती आहे की ते महानच्या मुलाला जे काही येत नाही ते या मुलाला यायला लागलं. तर आजची परिस्थिती अशी आहे की ते म्हणतात की तुम्ही आमच्या मुलाचं नाव घ्या, आमच्या मुलाचं नाव घ्या. प्रत्येक घरी हे किट वाटल्यामुळे प्रत्येक घरी शाळा झालेली आहे आणि त्यांचे आई वडील पण त्यांची संध्याकाळी त्याचा अभ्यास घेतात. पहिली ते सातवी पर्यंत असणाऱ्या सारकिन ही गावाच्या शाळेच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशाच प्रकारे शाळेची पटसंख्या अधिक वाढवण्याचा संकल्प असल्याचं ब्रह्मसिंग राठोड सांगतात. लोकसहभागाचा उत्तम नमुना ही सारकिनची शाळा आहे. 139 घरामध्ये शाळा आहे, त्याच्यामध्ये सगळे साहित्य आम्ही दिलेले आहे. त्याच्यामध्ये व्याकरण असेल, विषय कार्ड्स असतील, इंग्रजीचे काही कार्ड्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. काटेपूर्णाच्या पायथ्याशी वसलेले हे गाव आहे. या गावामध्ये बाकीच्या काही सुविधा नाहीत, पण एक दर्जेदार शाळा चालवण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही ते चालवतो आहे. आणि येणाऱ्या भविष्यात, आता जसा पट हा 150 झालेला आहे, येणाऱ्या पुढच्या 2 वर्षात 200 किंवा त्याच्याहून अधिक हा पट करून ही शाळा अल्प खर्चातून साहित्य बनून रचनावादी तर झाली आहे, पण त्याच्या पुढे पण डिजिटली आहे, पुढे कशी अजून वाढती होईल आणि या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची एक चळवळ उभारून हे मुलं या भारताचे सक्षम नागरिक कसे होतील याकडे आमचा पूर्ण कटाक्ष आहे आणि त्या पद्धतीने आम्ही मनापासून प्रयत्न करतो. वैविध्यपूर्ण आणि ज्ञानरचनावादावर आधारलेल्या या शाळेला आणि सारकिन ही गावाला अनेक लोक भेट देत आहेत. प्रत्येक घराला शाळेत रूपांतरित करणाऱ्या सारकिन ही शाळेचा आदर्श प्रत्येक शाळेनं घेऊन असे प्रयोग केले तर विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हायला मोठी प्रेरणा मिळेल. दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल राजे बोरे, अकोला. प्रजासत्ताक दिनाच्या 4 दिवसांच्या सोहळ्याचा आज नवी दिल्लीत बीटिंग द रिट्रीट या कार्यक्रमानं समारोप होणार आहे. विजय चौकात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात यावर्षी भारतीय धोनींचा समावेश करण्यात आला आहे. हवाई दल, नौदल आणि भूदल या लष्कराच्या तिन्ही दलांसह राज्य पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 29 बँड आपल्या कलाकृती सादर करण्यात आहेत. यात 19 धून भारतीय संगीतकारांनी रचले आहेत. सारे जहां से अच्छा या धुनीनं बीटिंग द रिट्रीट या कार्यक्रमाचा समारोप होईल. ज्येष्ठ पत्रकार ललिता बापट यांचं आज वृद्धापकाळानं मुंबईत निधन झालं. त्या 84 वर्षांच्या होत्या. त्यांनी 40 वर्ष मुक्त पत्रकारिता केली. नवशक्ती दैनिकात त्या नाट्यविषयक सदर लिहित असत. राजकारण, चित्रपट आदी विषयांवरही त्यांनी लेखन केलं. त्या बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत होत्या. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या त्या आजीव सभासदही होत्या. काल रात्री मुंबईत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नेदरलँडमध्ये झालेल्या टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या 13व्या आणि अंतिम फेरीत विश्वनाथन आनंद आणि विदित गुजराती विरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे 5 वेळा विश्वविजेता ठरलेल्या विश्वनाथन आनंदला संयुक्तरित्या 3र्या स्थानावर समाधान मानावं लागलं. स्पर्धेत आनंदनं 3 विजय मिळवले असून मॅग्नस कार्लसन विरुद्ध त्याला पराभव पत्करावा लागला आणि 9 सामने अनिर्णित राहिले. या कामगिरीच्या जोरावर त्यानं 7.5 गुण पटकावले. भारतीय पुरुष संघापाठोपाठ महिला क्रिकेटपटूंनीही न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. आज झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडवर 8 गडी राखून मात करत भारतीय महिलांनी 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. न्यूझीलंडनं भारतासमोर विजयासाठी ठेवलेलं 162 धावांचं आव्हान स्मृती मंधाना आणि कर्णधार मिताली राजच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सहज पूर्ण केलं. स्मृतीनं नाबाद 90 तर मिताली राजनं नाबाद 63 धावांची खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडनं कर्णधार सॅटरवेटच्या 71 धावांच्या जोरावर भारतासमोर विजयासाठी 162 धावांचं आव्हान ठेवलं. भारताची सुरुवात अडखळत झाली. जेमिमा रॉड्रिग्स भोपळाही फोडू शकली नाही. दीप्ती शर्माही 8 धावा काढून माघारी परतली. त्यानंतर मंधाना मिताली राजनं संघाला विजय मिळवून दिला. स्मृती मंधानाला सामनावीर घोषित करण्यात आलं. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधानांचा 10वी 12वीचे विद्यार्थी तसंच शिक्षक आणि पालकांशी संवाद.
स्वतःचं सामर्थ्य पारखण्याची संधी म्हणून परीक्षेकडे पहा, परीक्षेला उत्सव माना, पंतप्रधानांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. दुष्काळ तसंच नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 4,714 कोटी रुपयांची मदत जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आभार व्यक्त. माजी संरक्षण मंत्री, कामगार चळवळीतलं धगधगत नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे जॉर्ज फर्नांडिस यांचं प्रदीर्घ आजारानं निधन. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त. अयोध्येतल्या वादग्रस्त राम जन्मभूमी बाबरी मशीद परिसरातली वादग्रस्त जागा वगळून उर्वरित 67 एकर जमीन मूळ मालकाला परत करण्याची केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी. आणि भारताच्या महिला क्रिकेट संघाची न्यूझीलंड विरुद्धच्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेत विजयी आघाडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.